मुकेश अंबानी यांच्या अंटालिया इमारतीच्या बाहेर एक स्कॉर्पियो जीप 25 तारखेच्या मध्यरात्री सापडली. या स्कॉर्पियो जीपमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या आणि ही गोष्ट हळूहळू संपूर्ण मुंबईभर पसरली आणि याचे पडसाद थेट दिल्लीतही उमटले. या घटनेनंतर जो तपास सुरू झाला, सुरुवातीला मुंबई पोलीस, मग क्राईम ब्रँच, मग बॉम्ब शोधकनाशक पथक, मग क्राईम ब्रँचचे CI युनिट, तेथील सचिन वाझे, मग NIA, असं करत करत आज महिनाभर या प्रकरणात लोटलेलं आहे. या प्रकरणाचे अनेक कंगोरे रोजच्या तपासामध्ये पुढे आलेले आहेत आणि हा संपूर्ण तपास जेव्हा सचिन वाझे यांच्याभोवती केंद्रित झाला तेव्हा त्याची झळ थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देखील बसली आणि त्यांची या पदावरून उचलबांगडी झाली. खरं तर गेल्या 30 दशकात अशाच प्रकारे मुंबई पोलीस आयुक्त पद भूषवत असताना त्या आयुक्तांना वादग्रस्त प्रकरणात तडकाफडकी त्यांच्या बदल्या होण्याच्या घटना अनेक आहेत. ह्याची सुरुवातच झाली होती 1992 साली, ज्यावेळी अयोध्येत बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत आणि देशभरात संपूर्ण जातीय दंगलीचा आगडोंब उसळला होता. त्या काळात मुंबईत अनेक दंगली घडल्या आणि या दंगलीचा ठपका तत्कालीन राज्यकर्त्यांनी थेट एक अतिशय उच्च दर्जाचे आयुक्त होते श्रीकांत बापट त्यांच्यावर फोडला आणि त्यांची तिथून तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर तेथे अमरजित सिंग सांबरा हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून आले. या अमरजित सिंग सांबरांनीही सुरुवातीला अतिशय चांगला तपास केला आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये या प्रकरणामध्ये संजय दत्त ही सामील असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी तिथे अतिशय उल्लेखनीय तपास केला आणि परदेशात असलेल्या संजय दत्त हा कसा मुंबईत येईल आणि कसा क्राईम ब्रँचच्या तावडीत सापडायची सगळी व्यूहरचना केली होती. मात्र या बाबरी मशिदीच्या पतनानंतर जे दंगली झाल्या होत्या आणि या दंगलीतूनच नंतर ISI ने दाऊदला हाताशी धरून मार्च 1993 मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली आणि ही बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणल्यानंतर याचा फटका थेट त्या अमरजित सिंग सांबरा यांना पडला आणि त्या पदावरून अमरजित सिंग सांबरा यांचीही बदली झाली. याच काळात पुन्हा सतीश साणे म्हणून एक मितभाषी अधिकारी मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. मात्र ते काय फार काळ ह्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर राहिले नाहीत. त्याच काळामध्ये सत्तेत बदल झाला, स्थित्यंतर झालं, शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आलं आणि शिवसेना भाजपच्या सरकारने रामदेव त्यागी या धाडसी अधिकाऱ्याची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून बदली केली. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून रामदेव त्यागींनी आपला मोर्चा जेव्हा सांभाळला तेव्हा त्यांनी एक आपल्या संपूर्ण मर्जीतले आणि अतिशय त्यांच्या ओळखीतले अधिकाऱ्यांची एक फौज तयार केली आणि मुंबई पोलीस आयुक्ताची एक अशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या काळात ते अतिशय शिवसेनेच्या जवळ असल्याने काही काळानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यावेळी ते गोपीनाथ मुंडे गृहखातं सांभाळत होतं त्यांचे खटके उडले आणि नंतर त्यागींना देखील मुंबई पोलीस आयुक्त पदावरून जावं लागलं आणि मग त्यांच्या जागी सुभाष मल्होत्रा आले. 1997-98 तो काळ अतिशय जबरदस्त होता कारण त्या काळात मुंबईतल्या त्या गँगस्टर ठोळ्या होत्या, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक, अमर नाईक, गुरु साटम या टोळ्यांनी इथे उच्छाद मांडला होता आणि रोज दिवसाढवळ्या इथे गँगवारचे मुडदे पडत होते. सुरुवातीला हे जे गँगस्टर टोळ्यांचे आश्रय हे होते ते एकमेकांच्या आश्रयदात्यांच्या हत्या केल्या आणि रोज मुंबईमध्ये त्या मुडदे पडू लागले सकाळ दुपार. ह्या घटनेनंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी सुभाष मल्होत्रा यांनाही या पदावरनं दूर केलं आणि तिथे रॉनी मेंडोन्सा यांना आणलं. रॉनी मेंडोन्सा हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी उत्तम अशी कामगिरी केली होती. ते मुंबईमध्ये येतात, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्ताची पूर्ण पकड आपल्या हाती घेतली आणि त्यांनी एक बहाद्दर अधिकारी ह्या संपूर्ण मुंबई पोलीस दलामध्ये आणले आणि त्यानंतर त्यांना प्रमोशन होऊन ते DG गेले. त्यांनी जवळजवळ ह्या अंडरवर्ल्डच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या होत्या आणि त्या रॉनी मेंडोनच्या नंतर MN सिंग हे पोलीस आयुक्त झाले. हे MN सिंग यांची पोलीस आयुक्तपदाची कारकिर्द पण अतिशय दैदिप्यमान अशी होती. त्यांनी क्राईम ब्रँचला हाताशी धरून एक मोठी फळी तयार केली आणि त्यांनी इन्काउंटरचं नामकरण पोलीस ऑपरेशन्स असं केलं आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गँगस्टर टोळ्यांचे इन्काउंटर झाले आणि जवळजवळ त्यांनी गँगस्टर टोळ्यांचं कंबरडं मोडलं.
एम एन सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त तो म्हणूनच निवृत्त झाले. त्या जागी आले रणजित शर्मा. वास्तविक रणजित शर्मा हे पुण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी तेलगीचा घोटाळा उघडकीस आणला होता. मात्र तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मुश्रीफ यांनी तेलगी यांनाच त्या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप केले आणि नंतर जेव्हा शर्मा हे मुंबईत पोलीस आयुक्त आले तर त्या काळात त्यांनी तेलगी आणि शर्मा यांचे आरोप असल्याचे पुरावे आणखीन जोरदार झाले. मग राज्य शासनाने याची दखल घेतली आणि एक एस आय टी स्थापन केली. त्या एस आय टीचे अध्यक्ष होते एस एस पुरी आणि आता जे पोलीस महासंचालक म्हणून आपल्याकडे सुभाष जयस्वाल होते ते आताच प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले आहेत. ते त्यावेळी ॲडिशनल कमिशनर होते. ह्या एस एस पुरी आणि सुबोध जयस्वाल यांनी एस आय टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तपास केला. मात्र हा तपास करताना पुन्हा एकदा पोलीस खात्यातील अंतर्गत ह्या कुरबुरी आहेत त्या उफाळून वर आल्या आणि याच्यामध्ये रणजित शर्मा, श्रीधर वगळ, पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत या सगळ्यांना अटकेला सामोरं जावं लागलं. वास्तविक रणजित शर्मा हे अत्यंत धडाडीचे हुशार असे अधिकारी होते. राजीव गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र तेही निवृत्तीनंतर त्यांना ह्या नाक ह्या प्रकरणामध्ये अटक व्हावी लागली. त्यावेळी अशी चर्चा होती की एस एस पुरी ह्यांच्या मुलीशी लग्न करण्यास शर्मा यांच्या मुलाने नकार दिला. त्यामुळे पुरी हे प्रचंड वैतागले होते आणि त्यांनी हा संपूर्ण राग त्या प्रकरणामध्ये काढला. रणजित शर्मा गेल्यानंतर अनामी राव आले. त्यांनी काही काळ मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा अतिशय उत्तमरित्या सांभाळली आणि त्यानंतर असून गफूर आले. पण त्याच काळात 26/11 हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये राज्यकर्त्यांनी असून गफूर यांची तिथून तिथे बदली केली आणि तिथे डी शिवानंद यांना आणलं. डी शिवानंद यांनी पूर्वी क्राईम ब्रांचमध्ये असताना अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी संपूर्ण मुंबई पोलीस दलावर आपली पकड अशी घट्ट बसवली. त्यांचा एक दरारा होता. मुंबई क्राईम ब्रँच आणि अँटी नार्कोटिक सेल आणि मुंबईचं पोलीस दल ह्या तिघांमध्ये त्यांनी समन्वय ऐकून गुन्हेगारी जगतांवर नियंत्रण मिळवचा प्रयत्न केला. गँगस्टर टोळ्यांचं कंबरडं मोडलं. पण नंतर तेही प्रमोशन्स होऊन राज्य पोलीस महासंचालक झाले आणि मग इथे पटनाईक आले. तत्पूर्वी संजीव दयाळ होते. पण त्याच काळी पटनाईकच्या काळात रझा अकादमीचा एक मोर्चा आझाद मैदानावर थडकला होता आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे झाले आणि या दंग्याची झळ अनेक महिलांनाही पडली. खुद्द पोलीस दलातल्या महिला अधिकाऱ्यांनाही त्या दंगेखोरांनी छेडलं होतं आणि अखेर राज्यकर्त्यांनी त्यांना तिथून उचललं आणि सत्यपाल सिंग यांना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून आणलं. सत्यपाल सिंग यांनी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तपद भूषवण्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त, पश्चिम उपनगरातले अतिरिक्त पोलीस आयुक्त, त्यांच्याच काळात त्यांनी प्रदीप शर्मा, दयानायक यांचा स्क्वॉड तयार केला होता. ते मुंबईत पोलीस आयुक्तपद आल्यानंतरही त्यांचं अंतर्गत जे पोलिसांचे हेवेदावे होते ते आणखीन जोरजोरात वाढायला लागले आणि काही काळानंतर हे पोलीस आयुक्त थेट भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांनी तिथून सेवानिवृत्ती घेऊन थेट ते भाजपमध्ये सामील झाले आणि भाजपच्या तिकिटावरून उत्तर प्रदेशमध्ये निवडून आले. सत्यपाल सिंग गेल्यानंतर जावेद अहमद आले. जावेद अहमदही थोड्या काळानंतर त्यांची बदली झाली आणि ते गेले आणि मग राकेश मारियासारखा एक बहादूर अधिकारी या मुंबई पोलीस आयुक्ताला मिळाला आणि मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. हे कामगिरी करत असतानाच एक शिना बोरा हत्याकांड प्रकरण होतं. त्या शिना बोराचं हत्याकांड प्रकरण जेव्हा सुरू होतं तेव्हा दस्तरखुज राकेश मारिया हे खार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या प्रकरणाची चौकशी करत होते आणि या प्रकरणाची चौकशी करत असतानाच मारिया यांच्या विरोधातला गटही पोलीस दलामध्ये कार्यरत होता. ते अतिशय राज्यकर्त्यांकडे त्यांनी त्यांचे कान भरले आणि यांचा मारिया यांचा या तपासामध्ये करताना ते पीटर म्हणजे इंद्राणीचा जो नवरा होता पीटर मुखर्जी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि ह्या आरोपातून एका रातोरात तडकाफडकी मारे यांची बदली करून त्यांना होमगार्डला पाठवण्यात आले आणि मग त्यानंतर दत्ता पडसळीकर म्हणून मुंबई पोलीस आयुक्त इथे आले. त्यांच्यानंतर ते अतिशय उत्तम त्यांचं कारकिर्द होती. त्यांनी मुंबईचं पोलीस उपायुक्त म्हणून पण भूषवलं होतं. त्याच काळी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 10 वर्षाहून अधिक काळ काम केलं होतं. ते अत्यंत मितभाषी आणि कुठल्याही प्रकारच्या वादामध्ये नव्हते. मात्र सरकारने त्यांनाही इथे आल्यानंतर आणखीन 3 महिन्याचा कालावधी दिला आणि मग नंतर ह्या सरकारच्या गुडबुकमध्ये असलेले संजय बर्वे यांनाही पोलीस आयुक्तपद मिळालं आणि तेही त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही 3 महिन्याचा कार्यकाळ मिळाला आणि मग
परमबीर सिंगच्या आधी सुबोध जयस्वाल यांना पुन्हा पोलीस आयुक्तपदी नेमण्यात आलं. पण सुबोध जयस्वाल यांना पोलीस आयुक्तपद नेमल्यानंतरच राज्यात सत्तेत बदल झाला आणि शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. आणि ह्या सुबोध जयस्वालांनी तेलगी घोटाळा उरकून काढताना थेट अनेक मुंबईतल्या बहादूर अधिकाऱ्यांना गजाळ केलं होतं आणि कुठेतरी त्यावेळी गृहमंत्री गृह खातं हे राष्ट्रवादीकडे होतं. साहजिकच राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर सुबोध जयस्वाल यांचे संबंध चांगले राहिले नाहीत आणि यातली ही कटुता वाढत गेली आणि अखेर सुबोध जयस्वाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्त जाण्याचा निर्णय स्वीकारला आणि ते गेले आणि त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग आले. परमबीर सिंग यांनी याआधी ठाणा पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. तसेच त्यांनी डीजी ऑफिसमध्येही लॉ अँड ऑर्डर सांभाळली होती आणि ह्याच परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळत असताना सचिन वाझे याला खातात घेतलं आणि सचिन वाझे हा खरं तर 2003 ख्वाजा युनुस प्रकरणामध्ये त्याचा पोलीस कस्टडीमध्ये असताना चौकशी दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप होता आणि या संदर्भातली सीआयडी चौकशी चालू होती आणि सीआयडी चौकशीमध्ये त्यांना दोषी पाण्यात आलं होतं आणि त्यांना न्यायालयीन त्यांचा लढा सुरू होता आणि न्यायालयीन लढा सुरू असतानाच ते ह्या खात्यामध्ये परतण्यानी त्यांनी एक प्लॅनिंग केलं आणि ह्या कोरोना काळामध्ये मुंबई पोलीस दलातील अनेक ज्येष्ठ अधिकारी जे वयस्कर होते त्यांना घरी बसवण्यात आलं होतं. या काळात मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कमतरता होती म्हणून वाझे यांना घेण्यात आलं आणि ही चुकच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवली. त्यानंतर वाझे यांनी ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी या सरकारच्या विरुद्ध आग होत होता आणि जेव्हा अर्णब गोस्वामीचं अन्वय नाईक जे मृत्यू प्रकरण आत्महत्या प्रकरण जे होतं हे मुंबई पोलिसांनी पुन्हा ते रिओपन केलं आणि या प्रकरणात अन्वय नाईकला अटक केल्यानंतर तिथे एवढंच थांबले नाही तर अर्णब गोस्वामीचा TRP घोटाळाही सचिन वाझेने उघडकीस आणला. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या त्या गुडबुकमध्ये गेले आणि सरकारच्या पण गळ्यातले ताईत बनले होते. मात्र ह्याच वाझेंनी अंटाल्याबाहेर ती स्फोटकांनी भरलेली कार ठेवली आणि याचा थेट फटका हा आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तांना भोगावा लागला आणि ते ह्या पदावरनं दूर झाले. अशा प्रकारे गेल्या 3 मुंबई पोलीस आयुक्त पदावरून ज्या अधिकाऱ्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळामध्ये निष्कलंक सेवा केली. त्यांच्यातले नेतृत्व गुण चांगले होते. त्यांनी गुन्हेगारी जगतावर वचक निर्माणचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे राज्यातली कायदा सुव्यवस्था मुंबईतली कायदा सुव्यवस्था अबाधित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाच एखाद्या अपमानास्पद घटनेमुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर व्हावं लागलं.